तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे उमेश सुजन रंगाचा एकोणीसावा युवा महोत्सवाचे शानदार उद्घाटन पक्षाने उमेदवारी दिल्यास पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी मतदारसंघातील मतदारांची व भारत मातेची सेवा करण्यासाठी मी कधीही तयारच आहे खासदार स्वामी पंढरपूर येथील सुप्रसिद्ध अशा विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणीसाव्या युवा महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज संपन्न झाले स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या युवा महोत्सवाचे आज उद्घाटन समारंभ संपन्न झाला या युवा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रकाश महानवर त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी डॉक्टर गणेश चंदन शिवे लोककला अकॅडमी प्रमुख मुंबई विद्यापीठ त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक महाराष्ट्र राज्य मंत्रालय बिभीषणजी चौरे या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज्याच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी पालक व सर्व शिक्षकांना सांगितले की स्वेदिश कॉलेज यांनी आजपर्यंत मोठमोठे विद्यार्थी घडवले असून ते मोठमोठ्या पदावर आज विराजमान आहेत संस्थेने खूप मोठे चांगले काम सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रात केले असल्याचे त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता पक्षाने जर पुन्हा मला एकदा उमेदवारी दिली तर मी सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची व भारतमातेची सेवा करण्यासाठी मी सदैव तयार असल्याचे यावेळी खासदार सिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार स्वामी यांनी त्यांनी माझ्याकडे येऊन मी मतदारसंघातील किती प्रश्न सोडवले आहेत व संसद नवनात मी किती प्रश्न मांडले आहेत याची माहिती घेऊन जावी अशी ही माहिती खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली यावेळी विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट स्वेरीज येथे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांचे सर्व प्राध्यापक प्राचार्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते